सध्या नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात ज्यांच्या धडाकेबाज कारवाईची चर्चा सुरू आहे त्या लेडी सिंगम शर्मिष्ठा वालावलकर नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी रुजू झाल्यापासून त्यांनी गैरमार्गाने लाच घेणाऱ्यांची जणू पळता होई थोडी केली आहे गेल्या तीन महिन्यात नाशिक विभागात तब्बल पंचेचाळीस छापे टाकून त्यांनी एकोणसत्तर लाचखोरांना गजाड केलंय मॅडम नमस्कार न्यूज एटीन लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे खरं तर तुम्ही हा पदभार घेतल्यापासून ज्या काही कारवाया सुरू आहेत त्याबद्दल सर्वसामान्य माणसांना खूप आनंद झाला आहे त्याबद्दल काय सांगा ॲक्च्युली शासनानं जी अँटी करप्शन ब्युरोची निर्मितीच केली ही याचं मेन प्रयोजनच हे आहे की लोकांना आणि नागरिकांना अशा लोकांच्यापासून संरक्षण मिळावं आणि असे लोक ज्या जे लाच मागतात किंवा मा त्या लोकांच्या कायदेशीर कामासाठी पैशाची मागणी करतात त्याच्यासाठी त्यांची पिळवणूक करतात त्यांना म्हणजे रोखण्यासाठी किंवा त्यांना प्रतिबंध करण्यासाठीच या विभागाची स्थापना आहे पण एक लेडी ऑफिसर जॉईन झाल्यापासून ज्या कारवाया सुरू आहेत यामागेही हा विभाग होताच पण अशा कारवाया कुठेतरी दिसत नव्हत्या असं सामान्य लोकांचं मत आहे नाही असं म्हणणार नाही नाशिकने यापूर्वी पण चांगल्या कारवाया केलेल्या आहेत नाशिक दोन नंबरला महाराष्ट्रात परफॉर्मन्समध्ये राहिलेलं आहे पण आम्ही आल्यापासून मी थोडंसं प्रो ॲक्टिव्ह पोलिसिंग किंवा प्रो ॲक्टिव्ह कारवाया ज्याला म्हणतील ते करणं किंवा लोक कोणत्या कारणामुळे आपल्याकडे येण्यासाठी घाबरतात त्यांना करायचं तर असतं बाबा पण मग ते काय आपल्याला अप्रोच होत नाहीत या काही बेसिक गोष्टींवरती काम केलं आणि तक्रारदारांना संरक्षण देणं त्यांना विश्वास देणं आणि आम्ही तुमच्यासाठीच आहोत जरी सिस्टीमचा भाग असू तरी आमचं प्रथम कर्तव्य हे आहे की आम्हाला तुमचं काम करायचं आहे आणि तुमच्यावरती होणारा अन्याय दूर करायचा आहे हा विश्वास देण्यासाठी मी जास्ती प्रयत्नशील मॅडम गेल्या तीन महिन्यांची आपण जर आकडेवारी बघितली तर नाशिक विभागामध्ये जवळपास पंचेचाळीस कारवाया झालेल्या का मागच्या तीन महिन्यामध्ये पंचेचाळीस दिवस पंचेचाळीस कारवाया झाल्या साधारण सत्तर आरोपी आहेत या सगळ्यामध्ये मिळून यावेळेला आमचं असं झालेलं आहे की सर्वच याच्यामध्ये विभागांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आमच्याकडे लोकांनी तक्रारी आणून दिल्या जिथे पोहोचणं मुश्किल होतं लोक आली लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला तर भूमी अभिलेख आहे सहकार आहे पोलीस प्रशासनात नाशिकमध्ये झालेल्या नाही आहेत मात्र जळगावमध्ये थोड्या कारवाया झाल्या तिकडे बाकी महसूल आहे पंचायत समिती किंवा झेडपी कॅडर ज्याला म्हणतो आपण त्या कॅडर आहेत नागरिकांना मॅडम काय आवाहन कराल की सध्याची परिस्थिती जी चालू आहे आपल्या ज्या कारवाया सुरू आहेत जर असं कुठे तुमच्याकडून लाच मागितली तर नागरिकांनी कसा संपर्क केला पाहिजे तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल निश्चित आपल्या माध्यमातून मला सर्व नागरिकांना आवाहन करायचं आहे नंदुरबार धुळे जळगाव अहमदनगर नाशिक हे पाच जिल्हे आमच्या परिक्षेत्रात येतात कोणत्याही खात्याकडून आपलं कायदेशीर काम करण्यासाठी पैशाची मागणी होत असेल तर कृपया आम्हाला संपर्क साधा संपर्क साधावा कसा हा मोठा प्रश्न असतो तर दहा चौसष्ट टोल फ्री आ, आ, नंबर आहे ज्याच्यावरती पैस म्हणजे पैसे नसतील तुमच्या मोबाईल मध्ये रिचार्ज संपलेला असेल तरी सुद्धा तुम्ही तो डायल करू शकता त्यामुळे असे कर्तव्यनिष्ठ अधिकारी जर असतील तर भ्रष्टाचारास नक्की आळा बसेल विठ्ठल भाडमुखे न्यूज एटीन लोकल नाशिक